आपल्या राज्यात काही लोकांची नावं नेहमीच चर्चेत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे तुकाराम मुंढे. तुकाराम मुंढे हे आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. तर राज्य सरकारने नुकतीच त्यांची पुन्हा एकदा बदली केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या वारंवार होणाऱ्या बदल्या, त्यामागील कारणं काय आणि तुकाराम मुंढेंचा प्रवास कसा आहे, जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारने तुकाराम मुंढेंची बदली केली असली तरी त्यांच्या जागेवर अद्याप कुठलंही पोस्टिंग झालेलं नाही. त्यामुळे झालंय की तुकाराम मुंढेंच्या बदल्यांचा हा विक्रम वाढतच चाललाय. तब्बल 16 वर्षाच्या प्रशासकीय सेवेतील त्यांची ही 20वी किंवा 20 पेक्षाही जास्त बदल्या झाल्या आहेत. गेल्या 2 महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यातच तुकाराम मुंढेंची राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये बदली करण्यात आली होती. ही जबाबदारी सांभाळत असताना तुकाराम मुंढेंनी आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आणि आता पुन्हा एकदा त्यांच्याकडचा कार्यभार काढून घेण्यात आलाय. आता पाहूया तुकाराम मुंढेंचा अधिकारी होण्याचा प्रवास कसा होता. महाराष्ट्रात तुकाराम मुंढे हे नाव प्रसिद्ध होण्यामागील कारण म्हणजे राजकारणी आणि भ्रष्ट लोकांना तुकाराम मुंढे ज्या प्रकारची वागणूक देतात त्यामुळे ते सामान्य जनतेचे हिरो झाले आहेत. मुंढे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. 1975 साली जन्मलेल्या मुंढेंचं 10वीपर्यंतचं शिक्षण अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतून झालंय. पुढे त्यांनी इतिहास आणि समाजशास्त्र या विषयातून BA केलं. तर त्यानंतर राज्यशास्त्रातून त्यांनी MA ची पदवी मिळवली. तर त्यानंतर त्यांनी जळगाव येथून अध्यापनाचं कार्य सुरू केलं. पदवीनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी MPSC तून मिळणाऱ्या वित्तीय सेवा अधिकारी गट ब ही पदवी प्राप्त केली. वित्तीय सेवेतील पद मिळवल्यानंतर पुण्यातील यशदा या संस्थेत अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू होतं आणि याच वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये तुकाराम मुंढे हे देशातून 20व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंढेंना पहिली नियुक्ती ही सोलापूर जिल्ह्यात मिळाली होती आणि याच काळामध्ये लोकांनी त्यांच्या हटके कामाची स्टाईल पाहिली. सोलापुरात तुकाराम मुंढेंना अतिक्रमणाच्या प्रश्नाविषयी संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या याच कामामुळे त्यांची सर्वात पहिल्यांदा बदली झाली होती. आणि आजपर्यंत तुकाराम मुंढे आणि बदली हे समीकरण कायम आहे. आणि लोकांना आवडत असलेल्या तुकाराम मुंढेंची कामाची हटके स्टाईल आणि तिचे काही किस्से नेहमी सांगितले जातात आणि याच किस्स्यांमुळे त्यांच्या वारंवार बदल्या होतात. यातील पहिला किस्सा म्हणजे ज्यावेळी 2008 साली तुकाराम मुंढे हे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यावेळी त्यांनी काही जिल्हा परिषद शाळांचा दौरा केला. मात्र या शाळांमध्ये शिक्षक त्यांना गैरहजर असल्याचं आढळून आलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जात तुकाराम मुंढेंनी थेट या शिक्षकांना निलंबित केलं होतं. त्यामुळे येथील या शिक्षकांना या प्रकाराला कायमचा चाप बसला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला भेटी दिल्या. या ठिकाणी देखील काही डॉक्टर गैरहजर दिसले. यावेळी डॉक्टरांना देखील मुंढेंनी थेट निलंबितच केलं. तर एखाद्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना निलंबित करण्याचं हे पहिलंच प्रकरण होतं. त्यामुळे वारंवार बदल्या होत असल्या तरी देखील आपल्या कामाचा तोच धडाका त्यांनी चालू ठेवलेला आहे आणि याचीच काही ही उदाहरणं आहेत. तर तुकाराम मुंढेंना केवळ अधिकाऱ्यांकडूनच शिस्तीची अपेक्षा नाहीये, तर त्यांनी अनेक VIP लोकांना देखील या शिस्तीचा बडगा दाखवलाय. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना मुंढे यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष या नात्याने वारकऱ्यांसाठी केवळ 21 दिवसात तात्पुरत्या शौचालयांची निर्मिती केली होती आणि याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री सोडून इतर VIP लोकांच्या खास दर्शनाची व्यवस्था बंद केली होती. यावरून राजकीय पेचप्रसंग देखील निर्माण झाला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे जिकडे जातात तिकडे राजकारण्यांसाठी ते डोकेदुखी ठरतात हे एवढं नक्की. तर मंडळी, तुकाराम मुंढेंच्या बदल्या होण्यामागील हे काही किस्से तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला माहिती असलेले आणखी काही किस्से कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.